माय मराठी माय बोलीचं महा चॅनल करत होत्या। भांडे घासणाऱ्या गोपीनं भांडे घासत घासत कानावर आवाज आला की म्हणली आता थांबायचं नाही, आता मी नाही राहणार ग वृंदावनी जाणार जाणार कृष्ण चरण पाहणार त्या सावळ्याचे। म्हणली आता नाहीच राहत मी, राहत नाही म्हणली। पण आता मला सांगा, आता आपण कथेला येताना आपण कोणी झोपले असतो, कोणी व्यवस्थित भांग वगैरे पाडून तर येतो की नाही, येतो का नाही? तिने मग म्हणले आता देवाच्या भेटीला जायचे, चला जावं लागलं आणि मेकअप करायला लागल्या। मस्त काळं पाणी होतं असं, कोळशाने भांडे घासलेलं, त्या काळ कोळशाच्या पाण्यानं तोंड धुवू लागले। आता किती स्वच्छ निघाला असेल, आणि पुन्हा हात असे काळे जर, पुन्हा म्हणते चला बाई जावं लागल, तोंड भूतासारखं केलं। ऐका ही ना दे भान विसरलेल्या गोपीची कथा आहे, उदास भक्ताची कथा आहे। लगेच दुसरी गोपिका सारवत होत, आता सारवत असताना घट्ट पातळ पातळ नव्हतं, नुसतं शेणच असं बिरबिटी करून टाकलेलं, जेणेकरून एकदा हात मारलं की 8 दिवस पुन्हा सारवायची गरज पडू असं घट्ट शेणानं सारवू लागली। आणि आवाज ऐकला की ती म्हणली आता थांबून जमत नाही, आता लवकर हातपाय धुवायचे आणि लगेच वृंदावनामध्ये जायचं। मस्त शेणाच्या पाण्यानं घट्ट शेणाच्या पाण्याने इथपर्यंत हात धुतले, पाय धुतले, तोंडाला तेच लावलं आणि पुन्हा धुवायचं लक्ष नाही। आता इतकं भारी क्रीम आणि स्प्रे मारल्यावर वास कसा येत असेल, आणि मग अशा शेणाचा घुरट वास यायला लागला। पण ती उदास झालेली गोपी आली आणि मग भगवंतानं सर्वांना ओळखलं, देवाने सांगितलं विसरल्या काम धंदा सासू सासऱ्याशी नाही मर्यादा हो, आ विसरल्या काम धंदा सासू सासऱ्याशी नाही मर्यादा, कोणी सुनात्या कोणी नंदा, कोणी सुनात्या कोणी नंदा, दृष्टी बेदली परमानंद हो नंद हो नंदा, पावा गोंगडी घेऊन निघाई 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 पावा गोंगडी घेऊन गाई। कामधंदा विसरून गेल्या आणि निघाल्या, आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा देवाना सांगितलं इथं कशाला आलात, आता मला सांगा तुम्ही इथं आले कशाला कथा श्रवणाला, आणि मी जर तुम्हाला म्हणलं इथं कशाला आलात काय वाटेल बरं, किती अपमान वाटेल त्या गोपिकांना, काहीच वाटलं म्हणलं इथं कशाला आलात म्हणतो का, आणि बोलवलं कुणी आम्हाला तूच। भगवान श्रीकृष्ण कन्हैया म्हणाले अरे घरी जा, आपला परिवार आहे, पतीची सेवा हीच ईश्वर सेवा आहे। तिने सांगितलं खूप पतीची सेवा करून आलो आणि पतीचं काम करूनच आलो, पण आता पतीच राहिला नाही घरी, कुठे गेला मग? म्हणले पती गेला, त्याला मारून आलो आहे। ऐका पतीला होय, आणि ते पती राहिला नाही म्हणून तर आलो। देवाने सांगितलं अरे तुम्ही पतिव्रता बनणार का नाही, हे गोपी गावली सांग बरं पतिव्रता कोणाला म्हणायचं, अरे पतीच्या आज्ञेनं चालावं लागतं की नाही, आता कलियुगामध्ये अवघड आहे म्हणा, पतीला काम सांगायला जमत म्हणा की नाही म्हणून, तुम्ही म्हणाल पण मागून म्हणले पाहिजे। ऐका कलियुग आहे बरं, आपला विषय झालाय, सकाळी कालच अध्याय निघाला होता, एकही माणूस नाही तो न ऐकणार आहे का, कोणाला ऐकावं लागतं? काही काही माता मौल्या अतिशय हुशार, एक माता मौल्या आपल्या पतीला म्हणते मालक काय पावशील का हो, केले पावशील का, आता मला काय कळाले नाही बघा की पावशील का, मालक म्हणले थांब देवाला विचारून येतो देवाला, ती बोलली मी का मस्करी करू नका, मी खरंच म्हणाले पाऊस पडल का, ती बोलली अगं देवा म्हणजे देव नाही, देवा म्हणजे
ती नाही का हवामान खात्यामध्ये आपल्या शेजारचं काम आलं, त्याला माहित असतं पाऊस येईल का नाही. आता कोण सांगतं आपल्याला? पंजाबराव डग सांगतात ना. आता पुढचं लगेच पुढचं हवामान सांगितलं त्यांनी, तसं ते हवामान खात्यातले लोक सांगतात. मी विचारून होतो त्यांना, देवाला येऊ का जाऊन विचारून? तिला थोडं पावसाची गरज होती. ती म्हणती तसं नाही मालक. काय अहो, त्या देवाकडं कधी जाणार तुम्ही विचारायला? आपल्या गच्चीवर जाऊन बघून या की ढग दिसायला येत का नाही. ती म्हणला बर बर बर. त्याला बिचारायला माहितीच नाही, भोळा राज निघाला. असं बघायला सगळीकडं आभाळ तो कुसलं चालं नाही. आता तरी थोडे डग आहेत, डग नाही आभाळ नाही, तर ते बायकोनं पाठविलं कसं काय आपल्याला? वरूनच म्हणतो ए अजिबात पाऊस येत नाही, कसलंच आभाळ आलं नाही. त्यावेळेला ती म्हणती बर बर बर, नाही येणार का? येत नाही. बर या मग आलो. थांबा थांबा, काय येता येतात ते गोदडेवाळे घातलेली घेऊन या. तिला सांगायचं होतं गोदडे आणायला पाठवायचं होतं, पण काम कसं सांगावून म्हणली पाऊस डग येईल का बघा, पाऊस येईल का ते. इतक्या चतुर माऊली. काही विषय सोडून द्या. भगवंताला सांगितलं पतीची सेवा करा, पण गोपिकाने विचार केला देवा आम्ही सर्व स्वतःला समर्पित केलं. पतीला मारल्या शब्दाचा अर्थ आहे देह भाव मिला पती वासनेची तीच गती नांदो तुचा मी आता चला जाऊ बसू एकांता. गोपीने सांगितलं, देवाने सांगितलं मी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. भगवान श्री कृष्ण कन्याने आता उलट चालू केलं. गोपीने म्हणायला लागले गोपीनो तुमच्या सारख्या जगात कोणी स्त्रिया नाही. आता ऐका अगोदर कशाला आलात? तुमच्या सारख्या जगात स्त्रिया नाही म्हणलं की इतका आनंद वाटला, पण आनंदच नाही. ग ग ग ग ग ग काय मी करू असा अभिमान आला. हा आम्ही म्हणलंच आमच्याशी तुला आहे तरी कोण? आणि देवानं विचार केला, ज्यांना अभिमान आला तिथून आपण दूर जाणे. परमार्थामध्ये सर्व काही चालतं, पण अभिमान नाही जमणार. जो भगवंताच्या प्राप्तीसाठी निघाला त्याने षड विकारापासून वेगळं तर व्हायलाच पाहिजे, पण अभिमानाची एवढी देवाला भीती वाटते. ज्या माणसाकडं अभिमान आहे देव त्यानं किती भजन पूजन करू द्या, कथा सांगू द्या, कीर्तन करू द्या, त्याच्या जवळ कधी जाणार नाही. मी नाही म्हणत बरं, साधू संतांचं म्हणणं आहे. तिळ भर जरी होया अभिमान, 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 तिळ भर जरी समान भार देवा. तिळा इतका जरी अभिमान भक्ती करताना आला तर देवाला भार किती होतो? मेरू पर्वतासारखा. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. अभिमान आला. तुकोबाराय सांगतात ज्याचा अभिमान गेला कोण झाला? अभिमान गेला
तुका म्हणे देव झाला. अरे देव व्हायचं तर अभिमानाचा चुराडा करावा लागतो, अभिमानाला पालत घालून बसावं लागतं तर संत देव व्हाला.